नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल पोल खोल मध्ये आपलं स्वागत. आता बातमी आहे एका व्हायरल मेसेजची. उन्हाळा सुरू झालाय, सगळेच जण कोल्ड्रिंक, सरबत आणि आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ लागले. मात्र आईस्क्रीम बाबत सोशल मीडियात पसरत असलेल्या मेसेजमुळे सर्वांची चिंता वाढली आहे. तुम्ही खात असलेल्या आईस्क्रीम मध्ये वनस्पती फॅट असल्याचा दावा केला जातोय. आम्ही या दाव्याची पडताळणी केली, मग काय सत्य समोर आलं, चला पाहूयात. आईस्क्रीम खाताय सावधान, तुमच्या आईस्क्रीम मध्ये वनस्पती फॅट. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? उन्हाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते आईस्क्रीम खाण्याचे. बाजारात वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम उपलब्ध आहेत, त्यामुळे आपल्या आवडीच्या फ्लेवरची आईस्क्रीम खाण्याकडे सर्वांचा कल असतो. स्वप्न ही त्रासदायक गुडघे दुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मात्र याच आईस्क्रीम बाबत सोशल मीडियात वेगवेगळे दावे केले जात आहेत. आईस्क्रीम मध्ये पामोलिन तेलापासून तयार झालेले वनस्पती फॅट मिसळले जातात असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे फॅट मिसळून तुमच्या आरोग्याशी खेळ केला जातोय असाही दावा करण्यात येतोय. व्हायरल व्हिडिओज मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. आईस्क्रीम मध्ये वनस्पती फॅटचा वापर केला जातो. या फॅट्समुळे आईस्क्रीमचा रंग आणि चवीमध्ये कुठलाही फरक जाणवत नाही. मात्र अशी आईस्क्रीम खाल्ल्यानं तुमचं आरोग्य बिघडू शकतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारे जण आईस्क्रीम खातात. हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यानं आम्ही याबाबत पडताळणी केली. आमचे प्रतिनिधी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेटले, तेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हीच पहा. आईस्क्रीममध्ये अजिबात पामोलिन तेल अलाउड नाही, हे मी पहिल्यांदा क्लिअर करतो. परंतु त्याचबरोबर आईस्क्रीम आणि आईस्क्रीमचे जे प्रॉडक्ट्स आहेत आणि फ्रोझन डेझर्ट नावाचा एक कायद्यामध्ये प्रकार आहे अन्नपदार्थाचा, जो आईस्क्रीमशी मिळता जुळता आहे. आणि आईस्क्रीममध्ये मात्र पामोलिनची परवानगी नाही, पण फ्रोझन डेझर्टमध्ये व्हेजिटेबल ऑइलची परवानगी आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. आईस्क्रीममध्ये वनस्पती तेल वापरण्यास परवानगी नाही, मात्र फ्रोझन डेझर्टमध्ये वनस्पती तेल वापरता येतं. त्यामुळे आईस्क्रीममध्ये वनस्पती तेल वापरण्यात येत असल्याच्या दाव्यात तथ्य नाही. आईस्क्रीम घेताना त्यातील कंटेंट पाहूनच खरेदी करा. केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठीच अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले जातात. त्यामुळं आईस्क्रीममध्ये वनस्पती फॅट्स वापरले जातात हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता बातमी आहे एका अनोख्या मैत्रीची. किंग कोब्रा आणि एका व्यक्तीची घट्ट मैत्री पाहायला मिळते. उकाडा वाढलाय, याचा फटका प्राणी पक्ष्यांना बसू लागलाय. त्यामुळेच या व्यक्तीनं या किंग कोब्राशी मैत्री करत त्याचा उकाड्यापासून बचाव केला. तहानलेल्या या किंग कोब्राला यानं पाणीपासून त्याला अंघोळ घातली आहे. उकाड्यानं त्रस्त झालेल्या या कोब्राला या व्यक्तीनं मदत केल्यानं त्याचं कौतुक केलं जात आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे